अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील श्रीसमर्थ काळोजी महाराज देवस्थान, गुरुवर्य महादेवजी महाराज निपाणेकर वारकरी शिक्षण संस्था येथे हरिभक्त पारायण माधवजी महाराज निपाणेकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी आदरणीय अशोक पंढरी पाटील पहूरकर यांच्या वतीने हरिभक्त पारायण माधवजी महाराज निपाणेकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांची लाडूतुला करण्यात आली। या अमृत महोत्सवी सोहळ्याला असंख्य भाविक भक्त, शिष्यगण आणि त्यांच्या मित्रपरिवाराने उपस्थिती दिली। यावेळी उपस्थितांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। मंगलमय प्रसंगी तुम्ही आपण सर्व या ठिकाणी जमलात, सर्वांना या घटनेची माहिती आहे। या ठिकाणी बाबांची लाडू तोला होणार। बाबाने अगोदरच कीर्तनाबद्दल एक विषय केला की चरित्र ज्याचं जोडलेलं जातं की त्याचं काहीतरी कार्य असतं, आणि त्याचप्रमाणे ही लाडू तोला किंवा अनेक प्रकारच्या तुला होतात, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात हे ज्यांचेच होतात की ज्यांचं काहीतरी कार्य या जगामध्ये असतं। आणि खरोखरच महाराजांचं तालुका खामगाव असेल, कार्यक्षेत्र त्यांचं विदर्भाचं असेल, पण खरं कार्यक्षेत्र, खरं कार्य, खरं ज्ञानप्रसाराचं कार्य त्यांनी जामनेर तालुक्यामध्ये केलं। जामनेर तालुक्यामध्ये ज्ञानाचा प्रसार केला। अनेक ठिकाणी त्यांची भागवताची कार्यक्रम झाले। उपस्थित प्रभू मिळून सगळं तथागत भक्तमंत्री मातांनो, कोणी भगवान नाही, भगवान परमात्म्याचे पट्ट शिष्य भगवान दत्त प्रभूंवर प्रेम करणारे समर्थ काळोजी महाराजांच्या दरबारामध्ये आज या ठिकाणी सर्व फार मोठा भव्यदिव्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम आमचे सर्व भक्त परिवार कन्नड तालुक्यातले असतील, जामनेर तालुक्यातून असतील, भोकरदन तालुक्यामधले असतील आणि सर्व परिसरातली सर्व मंडळी आणि सर्वांनी माझ्यावरती जे प्रेम दाखवलं आणि त्या प्रेमातून काय देऊन त्याची व्हावी उठराई ठेव थोडा पाहिजे जीव थोडा आम्ही काय त्यांना देऊ शकतो, परंतु आमच्याजवळ देण्यासारखं एकच आहे भक्त सर्वेच सुखी संतू सर्वे संत निरामय। हा सर्वांना भगवान परमात्मा चांगल्या प्रकारची संस्कृती देव, सर्वांना चांगल्या प्रकारचे विचार देव आणि यांच्या देशाची राष्ट्राची सेवा घडो, साधू संतांची सेवा घडो। आणि अशा प्रकारची जी संस्थेचं आम्ही आयोजन केलं, या ठिकाणी ओपनिंग केलेलं आहे। या संस्थेमध्ये वारकरी तयार झाले पाहिजेत ही सगळी सर्वांची सदिच्छा आहे आणि ती सदिच्छा काळोबा नक्की पूर्ण करतील। आणि याचे सर्व श्रेय मी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांना मी माझे शिष्य म्हणून मानलो त्यांना भगवंत चांगल्या प्रकारची संस्कृती देऊन त्यांच्या हातून एक कार्य करून घेऊ ही सदिच्छा व्यक्त करतो। निमित्त लाडूतोला आमचे गुरुवर्य महादेवजी महाराज यांचं या ठिकाणी त्यांच्या वजनावेळी गोड पदार्थाचा लाडू या ठिकाणी त्यांच्या प्रसाद म्हणून आपल्याला तो सेवा करायचा आहे। मी परमेश्वराला या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं विनंती करतो की आमचे गुरुस्थानी असलेले महादेवजी महाराज यांची अप्पासाहेब वराडे हे सुद्धा या ठिकाणी बाबांच्या समोर उभे आहेत, त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो आणि मुक्ताई चरणी अशी प्रार्थना करतो की आमचे बाबा महादेवजी महाराज यांना दीर्घ आयुष्य लाभो, असं आयुष्य लाभो की आज जेवढी संख्या या तुल्याप्रमाणे लाडूची असेल तेवढं वर्ष त्यांना अजून दीर्घ आयुष्य लाभो अशी मी मुक्ताई चरणी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो। स्वाध्याय असून त्या स्वाध्याय परंपरेच्या माध्यमातून मी भावफेरी भक्तीफेरी करत असताना खेड्यातून परिसरातून मला महादेव बाबाची जी जीवनचर्या किंवा त्यांचे जे शिष्य आहे त्यांच्या तोंडून त्यांचा जो गुणगौरव मला ऐकायला मिळतो. तसं आमचे गजानन महाराज 10 वर्षापासून आमच्या परिसरामध्ये भागवत कथा असतील, कीर्तन असतील, महादेवबाबांचं सुद्धा भागवत कथा असतील, कीर्तन असतील, हे ते त्या माध्यमातून मी एकदम प्रेरित झालो. आमची आईसुद्धा, आमच्या आईचं 75वा साजरा करण्याच्या दिवशी महादेवबाबांचंच कीर्तन होतं. तर असे आमच्या आईनंसुद्धा महादेवबाबाबद्दल बरंच काही सांगितलं. तर अशा या संतांच्या कुठेतरी आपण उतराई होण्यासाठी मी आजचा हा लाडू तुलेचा कार्यक्रम मी साजरा केला. एवढं बोलून माझे दोन शब्द सांगतो. रामकृष्ण. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय. आज आपण या ठिकाणी पाहत आहात की श्री समर्थ काळोजी महाराज देवस्थान तथा गुरुवर्य माधव महाराज निपाणेकर वारकरी शिक्षण संस्थेवरती हे कार्यक्रम आमचे गुरुवर्य हरि भक्ती पारायण महादेवजी महाराज निपाणेकर यांची अमृत महोत्सवानिमित्त लाडू तुला आदरणीय श्री अशोक पंढरी पाटील पहूरकर यांनी ठेवलेली आहेत. त्याचप्रमाणे कैलासवासी हरचंद मच्छी यांच्या स्मरणार्थ ज्यांनी भव्यदिव्य अशा या संस्थाला प्रवेशद्वार बांधून दिलेलं आहात त्या प्रवेशद्वाराचं पूजन आमचे काकाश्री हरिभक्त पारायण आदरणीय श्री भास्कर शंकर पाटील पहूरकर यांनी करून यांच्या हस्ते पूजा झालेली आहेत. त्यांचे मुलं श्री प्रताप भाऊ राजपूत आणि श्री सुभाष भाऊ राजपूत यांनी प्रवेशद्वार बांधून दिलेले आहेत. आपण पाहत आहात की आमचे गुरुवर्य महादेव महाराज निपाणेकर यांची वयाची त्या ठिकाणी 75वे झाले आणि म्हणून अमृत महोत्सवानिमित्त सर्व भक्ती परिवाराच्या सानिध्यामध्ये आमचे आदरणीय श्री अशोक पंढरी पाटील पहूरकर आणि त्यांचा परिवार यांनी सर्वांनी त्या ठिकाणी बाबाची लाडू तुला ठेवलेली आहेत. या निमित्तानं सर्व वारकरी बांधवांना, तालुकावासियांना माझी एक नम्रतेची विनंती आहे. श्री गुरुसारखा असता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी, राजाची कांता काय भिक मागे, मनाची या दुर्गे सिद्धी पावे. गुरुच्या उपकारातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आईवडील, संत, गुरु आणि देव आणि समाज याच्या उपकारातून आपण त्या ठिकाणी उतराई होऊ शकत नाही. परंतु मला वैयक्तिक असं त्या ठिकाणी महाराज, माझे वडील त्या ठिकाणी मला सोडून गेले. आयुष्यामध्ये ज्या ज्या लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं ते लोक मला त्या ठिकाणी हळूहळू का होणार पण सोडून जात आहे. कुठेतरी त्यांचा आशीर्वाद लाभावा आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे सत्कर्म केलेलं आहे त्यांना समाधान वाटावं म्हणून या ठिकाणी सर्व बाबाच्या मित्रपरिवारांनी, माझ्या मित्रपरिवारांनी, बाबाच्या शिष्यपरिवारांनी त्या ठिकाणी आमच्या शब्दाला सन्मान देऊन एवढा मोठा त्या ठिकाणी सोहळा साजरा केलेला आहे. मी त्या ठिकाणी हात जोडून त्या ठिकाणी विनंती करतो, सर्वांनी आशीर्वाद ठेवावा आणि असं त्या ठिकाणी देवस्थानावरती प्रेम करावं. पुढच्या जे बी एन लोकमतला त्या ठिकाणी जामनेरकरला मी त्या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आमचे कैलास भाऊ गोळी इथपर्यंत आले त्यांची आभार व्यक्त करतो. जय हरी. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.